नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। येवला येथील स्वातंत्र्यपूर्व काळापासून गेल्या 82 वर्षांपासून येवला शहरामध्ये मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा केला जातो। आज तिथीनुसार ऐतिहासिक शिवजन्मोत्सव समिती पाटोळे परिवार येवला यांच्या वतीने समितीचे प्रमुख माजी नगरसेवक सुभाषराव पहलवान पाटोळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी मनोगत व्यक्त करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी श्रावणदादा जावळे, किशोर परदेशी, राजेंद्र भंडारी, किशोर सोनवणे, दत्ता महाले, बंडू पहलवान क्षीरसागर, सुधाकर तात्या पाटोळे, रमेश मामा भावसार, आनंद शिंदे, दत्ता नागडेकर, सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर साताळकर, बाजीराव सस्कर, दौलतराव कदम नाना, जनसेवक डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमीन, धीरज परदेशी, बंडू भिंगारकर, युवराज पाटोळे, मीननाथ पवार, दिनेश परदेशी, चेतन धसे, अमित मेहता, सुभाष साळवे, चंपालाल उपासे, राजेंद्र कुकर, बाळा गवते, संजय पाटोळे, संग्राम पाटोळे, पृथ्वीराज पाटोळे, गणेश पाटोळे, चंगूदादा पाटोळे, निलेश परदेशी, मयूर कायस्थ, संतोष नागपुरे, सम्राट कापडी, विठू माळोकर, माणिकलाल टाक, विजय पाटोळे, गणेश चव्हाण, गोकुळ पाटोळे, किशोर सावजी, गणेश सोनवणे, गणेश राऊत आदींसह समितीचे सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी डॉक्टर शेरूभाई मोमीन, येवला। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।